नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत चिपळूण येथील लोटे परशुराम मंदिराला. आयुष्य आबा आहेत आपल्याकडे, अरू आबा. तर अरू आबा, त्याबद्दल माहिती सांगतायत. परशुराम हे विष्णूचे पाचवे अवतार, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह आणि परशुराम. परशुरामाने 21 वेळा पृथ्वीनी क्षत्रिय केले. त्यांचं भारतातील एकमेव मंदिर इथं लोटे परशुरामला आहे. ते आता आपण मंदिर पाहूया. चला. महाराष्ट्रात असलेल्या कोकणातील चिपळूणपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवेवर 1000 फूट उंचीचा डोंगर आहे. याला महेंद्रगिरी असे नाव आहे. याच डोंगरावर परशुरामाचे मंदिर आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावाला लोटे परशुराम असे म्हटले जाते. हे जे तुम्हाला दिसते मंदिर, ते मेन मंदिर आहे. परशुराम मंदिरात आपण जाणारच आहोत. त्याच्या आधी आपल्याला खाली उतरताना दत्त मंदिर लागले, त्या जाऊया आपण, दर्शन घेऊया. भगवान परशुरामाचे मंदिर इसवी सन 570 बांधण्यात आले. चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमित्व घोषित केल्यानंतर इसवी सन 570 चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसवले गेले. इकडं तुम्ही जर बघितलं बाहेर, तिथे बघा सुंदर असा वाडा आहे इकडे. मंडई, पावसामध्ये कोकणामधलं फील काय सांगू तुम्हाला, एवढं सुंदर वाटतंय. आता छोट्या छोट्या गल्ल्या बघा तुम्ही इकडच्या. आणि इकडे मंदिर आहे. परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराची घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे आपल्याला स्पष्टपणे दाखवतो. आपण इकडनं प्रवेश केल्या केल्याच आपल्याला सुंदर असं कुंड लागलंय आणि त्या बाजूला परशुरामाचं मंदिर आहे. त्याचं जाऊया आतमध्ये आणि आपण दर्शन घेऊया. ते गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं पहिले दर्शन करूया. सुंदर, आल्या आल्याच एवढं प्रसन्न वाटतंय. अत्तराचा सुगंध येतो इकडे. मंदिराच्या बरोबर समोर हनुमान मंदिर आहे. मारुती मंदिराच्या शेजारी धातूची गरुड मूर्ती स्थापन केलेली आहे. मंदिराच्या आवारात जांभ्या दगडाची फरसबंदी केलेली आहे. मंदिराला 2 सभामंडप आणि गाभारा असे स्वरूप दिलेले आहे. मंदिर हे उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ, काम आणि परशुराम याच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेल्या परशुरामाची मूर्ती इतर 2 मूर्तींपेक्षा उंच आहे. परशुरामाच्या हातात धनुष्य बाण, परशु अशी आयुधे आहेत. कामदेवतेच्या हातात दंड व कमंडलू आहे, तर काळदेवता परशु व मृग धारण केलेली आहे. आणि मंदिरातील लाकडावर केलेली कलाकुसर फारच सुरेख आहे. आपण आत्ता दर्शन घेतलं आणि इथे ब्रह्मेंद्र स्वामी यांचं स्मृती केंद्र आहे. दर्शन करून घेऊया. मंदिरामध्ये वार्षिक उत्सव म्हणायचा झाला तर परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय तृतीयेचा, त्यामुळे अक्षय तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे 3 दिवस चालतो.
यावेळी मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. या मंदिरात महाशिवरात्री ही मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. अतिशय सुंदर तुम्ही जर बघितलं इथे जांभा दगडाचा त्यांनी योग केलेला आहे. परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडावर येतो, त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्या दिवशी खूप मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. मंदिराच्या मागच्या बाजूस परशुरामाची आई रेणुका मातेचे मंदिर आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. हातात गदा, डमरू, पात्र आणि सहस्त्रार्जुनाचे शिर आहे. रेणुका मंदिराच्या दर्शनी भागात आकर्षक नक्षीचे दगडी खांब आहेत. रेणुका मंदिर आणि परशुराम मंदिर याच्यामध्ये आयताकृती बाणगंगेचे कुंड आपल्याला दिसून येते. इथे बघा, यांनी सूचना लावलेली आहे की परशुराम मंदिरातील बाणगंगा तलाव तीर्थ येथे पोहण्यास व आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे. तर हा जो आहे तो बाणगंगा तलाव आहे. आणि इथे सुंदर असा यांनी मोठं बॅनर लावलेलं आहे, चिरंजीवी अवतार तपस्वी भगवान परशुराम. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आता सुंदर असं दर्शन झालेलं आहे. मी आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगायचा माझा मनापासून मी प्रयत्न केलेला आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्व नक्की शेअर करा. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन दाबा, खाली असलेलं बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्व नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना